सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात. अपर जिल्हाधिकारी धनंजय गौगटे व तहसीलदार सैपन नदाब यांची अवैध रीती वाहतूक करणाऱ्या वाहनावर धडाकेबाज कारवाई. 11,20,000 रुपये दंड ठोठावला. दिनांक 4 जून 2021 रोजी सावरगाव येथे रेती घाटाच्या तपासणी दरम्यान अपर जिल्हाधिकारी धनंजय गौगटे व लोणार तहसीलदार सैपन नदाब यांनी काही वाहनांची आकस्मिक तपासणी केली असता तपासणी दरम्यान 4 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून या 4 वाहनधारकांकडून 11,20,000 रुपये दंड ठोठावला. बुलढाणा अपर जिल्हाधिकारी व तहसीलदार लोणार यांनी संयुक्तरित्या अवैध रीती वाहनांची तपासणी केली असता 4 वाहनाजवळ वाहतूक पासेस नसल्याचे आढळून आले. यामध्ये MH 20 CT 1421, MH 38 W 93, MH 12 AG 77 47 व 1 विना क्रमांक असे एकूण 4 वाहने अवैधरित्या रेती वाहतूक करताना आढळून आली असता त्यावर धडक कारवाई करत 8,76,000 रुपयांचा दंड आकारला असून त्या अगोदर सकाळी 7 वाजेच्या दरम्यान लोणार तहसीलदार सैपन नदाब यांनी अंजनी खुर्द येथे आपल्या पथकासह अवैध गौण खनिज वाहतूक करणारा वाहन क्रमांक MH 28 BB 8275 वर कारवाई करत 2,44,000 रुपये दंड आकारला असून या धडक कारवाईमध्ये तहसीलदार सैपन नदाब, नायब तहसीलदार हेमंत पाटील, महसूल सहाय्यक भगवानराव मुसळे यांनी सहभाग घेतला असून लोणार तालुक्यात तब्बल 11,20,000 रुपये विक्रमी दंड आकारण्यात आला असून या कारवाईमुळे अवैध रीती वाहतूक करणाऱ्या रेती माफियांच्या उरात धडकी भरली असून त्यांचे धाबे दणाणलेले आहे. प्रतिनिधी सजाद शेख करामत, महाराष्ट्र 24 न्यूज, लोणार, बुलढाणा.